या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्णा मिल्क। आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी निवड करा फक्त पूर्णा मिल्कची। स्वाद ताजेपणाचा, विश्वास गुणवत्तेचा, पूर्णा मिल्क अँड ऍग्रो प्रोडक्ट। परंडा तालुक्यातील सर्व स्तरातील शिवप्रेमींनी कर्नाटक मधील बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याने तीव्र निषेध नोंदवला आहे। कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विटंबनेतील आरोपीवर कठोर कारवाई करावी, अन्यथा तेथील सरकार बरखास्त करावे, अन्यथा शिवसैनिक गप्प बसणार नाहीत असा आणि उग्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा शिवप्रेमींनी दिला आहे। कर्नाटकमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी सर्व व्यापारपेठ, दुकाने, हॉटेल, उद्योग बंद ठेवण्यात आली। परंडा येथील तहसीलदार रेणुकादास देवणीकर, पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांनी विशेष दक्षता घेतली होती। परंडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध सभा झाली। यावेळी प्रांजित गवंडी, युवा नेते रणजितदादा पाटील, समीर पठाण, रमेश परदेशी, सुभाषसिंह सदिवाल, गौतम लटके, संजय कुमार बनसोडे शिंदे, ॲडव्होकेट जहीर चौधरी, राहुल बनसोडे या मान्यवरांनी निषेधपर विचार व्यक्त केले। यावेळी काकासाहेब साळुंके, देवानंद टकले, अंगद धुमाळ, मलिक शेख, निशिकांत क्षीरसागर आदी मान्यवरांसह तालुक्यातील व्यापारी, सर्व जाती धर्माचे व पक्षाचे शिवप्रेमी मोठ्या संख्येने निषेध नोंदवण्यासाठी हजर होते। सूत्रसंचलन समाधान खुळे यांनी केले, तर रेणुकादास देवणीकर तहसीलदार यांनी मोक्यावर हजर होऊन निवेदन स्वीकारले। तुकाराम गंगावणे, AIN News, परंडा।